गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। गुड मॉर्निंग सर। वेरी गुड मॉर्निंग। अक्षय डोके प्लीज रिनेम योर सेल। अक्षय असाइनमेंट किती झाली आहे? त्यांनी सबमिट केलेली वेळ गुड, काही जण राहिले ओके। तर मी सांगितल्या पद्धतीने जे असाइनमेंट आहे ते आज सबमिट करायची होती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, बरोबर आहे का? हॅलो हॅलो यस सर। ओके, तर असाइनमेंट सबमिट करताना मला द्यायची म्हणून असाइनमेंट सबमिट करू नका। पहिली स्टेप म्हणजे काहीतरी लिहायचं म्हणून लिहू नका, स्वतःसाठी लिहा। दुसरी गोष्ट, कुणी कोणाची कॉपी करू नका, कॉपी करू नका। आणि तिसरी गोष्ट, कुणी दुसऱ्याला लिहायला देऊ नका। दुसऱ्याला लिहायला देऊ म्हणजे आपल्या अक्ष घरातले लहान असतील मुलं, त्यांना लिहिरायचं तुला चॉकलेट देतो वगैरे वगैरे, पटकन लिहून टाकचल, कोणातरी कॉपी घ्यायची आणि लिहून टाकायची, असं नका करू। आणि आपण आपल्या मित्राला कोणीही सेंड करू नका। का सेंड करायची? त्याला काही प्रश्न अडले त्याला म्हणायचं तू प्रश्न विचार मला, तुला मी सॉल्व्ह करून देतो। तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणार, त्याच्या नॉलेजमध्ये भर पडणार। जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता एखादी गोष्ट तेव्हा तो कन्सेप्ट एकदम क्लिअर होतो, तो तुम्ही कधी विसरणार नाही, त्या कन्सेप्टला परत अभ्यास करायची गरज पडणार नाही। त्याच्यामुळे शक्यतो मित्रांना मदत करू नका ह्या गोष्टीसाठी। माहिती का, पावसाळ्यामध्ये किंवा आता सध्या हिवाळ्यामध्ये पण एक शेवाळ म्हणून आहे, शेवाळ, शेवाळ माहिती ना, शेवाळ। यस सर। शेवाळाचं कसं असतं माहितीये का, तो कधी स्वतःचे जीव टाकत नाही, तो नेहमी दुसऱ्याच्या जर स्वतःचे मुळ कधी रोवत नाही, तो नेहमी दुसऱ्याच्या मुळावरती तो काम करत असतो, झाडावरती, पाण्यामध्ये, कुठे ना कुठे, कुठे ना कुठे दुसऱ्याचा आधार घेत असतो। मग त्याला मी स्पेशल वर्ड म्हणलेला आहे, बांडगुळ म्हटलंय, तर बांडगुळ होऊ नका, शेवाळ होऊ नका। ओके, जे काय आहे ते स्वतःच्या मनाने स्वतःच्या ह्याने करा। जे काय ते जेवढं येईल तेवढं येईल, जेवढं सुटेल तेवढं। आणि जर सुटलं नाही तर मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलेलं आहे की मला सेंड करा, मी त्या ठिकाणी मदत करतोच आहे ना। की असं होतंय का बाबा की मी मदत करत नाहीये, असं होतंय का? नाही ना। तुम्ही मला जर एखादा मेसेज व्हॉट्सअपला टाकला, हा कदाचित असं होतं काहींना खूप लवकर रिप्लाय येतो, काहींना थोडा उशिरा होतो, जसं माझं शेड्यूल आहे त्याप्रमाणे। ओके, इवन मी रात्री 11 पर्यंत पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, तुम्हाला सेंड केले, मी तुम्हाला लगेच पटकन शेअर केलेलं आहे। असं काही नाही की बाबा मी शेअर करत नाहीये, मी सांगत नाहीये। हा मी सांगत नसतो तर मग त्यावेळेस आपलं काहीतरी झालं असतं, पण मी तुम्हाला हेल्प पण करतोय ना। त्याच्यामुळे स्वतःची जी गोष्ट आहे स्वतः करा, अजिबात दुसऱ्याकडून ते असाइनमेंट घ्यायची आणि सॉल्व्ह करायची असं काही करू नका। त्यांनी काय होणार माहिती का, मी चेक करेल ते एक्झाम्पल, मी असाइनमेंट चेक करेल, मी मार्क देईल, फायदा कोणाचा आहे सांगा बरं, ना माझा ना तुमचा, तोटाच आहे सगळा। तुम्ही सुखी राहताला, चला बाबा मी असाइनमेंट सबमिट केली, चला वेल अँड गुड। पण ऍक्च्युअल तुम्हाला एक्झाम ज्यावेळेस ऑनलाईन ऑफलाईन जी काय असेल, सपोज ऑफलाईन एक्झाम झाली आणि तुम्ही आमच्या समोर असताल आणि आम्ही सुकुरुजीनला जेव्हा असेल त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मदत करायला कोणीच येणार नाहीये, मागे ना पुढे कोणीच येणार नाही ना तुम्हाला, मग स्वतःलाच यायला हवं लागेल ना। हो, जरी ऑनलाईन झाली, जरी ऑनलाईन झाली आणि ऑनलाईन म्हणजे सेंटरला जाऊन द्या, ऑनलाईन करा, सेंटरला जाऊन द्या, एखादं सेंटर असेल कॉम्प्युटर सेंटर, त्या कॉम्प्युटर सेंटरला ऑनलाईन द्या। आणि त्या ठिकाणी स्ट्रिक्टली ऑनलाईन एक्झाम होती, म्हणजे जसं तुम्ही सीईटीची एक्झाम दिली ना त्याप्रमाणे जर एक्झाम झाली तुमची, सीईटीची एक्झाम जर झाली त्याप्रमाणे जर एक्झाम झाली तर काय,
त्या ठिकाणी म्हणणार आहे का एमसीक्यू कोणी, अरे याचे आन्सर सांग रे पटकन, कोणी सांगणार नाही तुम्हाला. त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःलाच सगळं करावं लागणार आहे. पुढचं माहित नाहीये. आता तुमच्याकडे वेळ आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्याकडे ते टाइम. तर त्या टाइम व्यवस्थित खर्च करा. ओके यस, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? यस नो सर. ओके सो वी स्टार्ट. ओके चला यू आर स्टार्ट. निलेश मागच्या लेक्चरला नव्हता का तू? डाउट इन निलेश. हा येस सर. मागच्या लेक्चर नव्हता का? हा सर. का कुठे गेलतो तुम्ही? दिसतात लगेच, कळत लगेच, जे रेग्युलर विद्यार्थी ते लगेच कळतात तुम्ही असता की नसता. ओके सो या स्टार्ट. महेश शुभोदय तुम्ही रेग्युलर लेक्चर करत जा की रोल नंबर 70 महेश शुभोदय. यस सर. रेग्युलर लेक्चर करत जा ना. नाही सर, जरा प्रॉब्लेम होता त्यामुळे केलं. अरे काल मी अटेंडन्स पाहिले तुमची, अटेंडन्स खूपच कमी लागली रे. आउट ऑफ 39 लेक्चर काहीतरी 14 or 15 लेक्चर तुमचे फक्त मॅच अटेंडेड आहे, समथिंग लाईक दिस. हा 20 नियर अबाउट 20 लेक्चर आहेत तुमचे. तर डिफॉल्टर लिस्ट मध्ये गेलं तुम्ही काय करू शकत नाही बरं का मित्रा. ओके रेग्युलर लेक्चर करा. त्यानंतर रोल नंबर 34 आलेत का? 34 यश जाधव. हा सर. यस लेक्चर तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही मागच्या महिन्यात खूप अब्सेंट होता फेब्रुवारी महिन्यात, काय प्रॉब्लेम का होता? हॅलो यश. हा सर. मागच्या महिन्यात तुम्ही खूप अब्सेंट होता रे. हा सर, प्रॉब्लेम होता घरी जरा. बर बर, अरे आता झालं क्लिअर सगळं. लेक्चर अटेंड करा कारण तुमची अटेंडन्स. सर आता रेग्युलर करत आहे. ओके ओके ओके. नाही नाही नाही, स्वतःसाठी करा रे, माझ्यासाठी नाही करत. ओके पुढे. त्यानंतर रोल नंबर प्रीतम. प्रीतम 21 ना? प्रीतम रोल नंबर 21. प्रीतम तुम्ही पण ऑप्शन होता, तुम्ही पण ऑप्शन होता खूप सर. कधी? मागच्या महिन्यामध्ये रे सर. फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला म्हणजे ऍडमिशन उचली चालू आहे ना माझं लेट. ओके लेट ऍडमिशन झालं. तुम्ही मॅनेजमेंट ऍडमिशन आहे ना? 5 तारखेनंतर तुमचं ऍडमिशन झालं बरोबर आहे ना? ओके ठीक आहे ना. मग 5 तारखेनंतर मी लेक्चर स्टार्ट केले 3 तारखेला. पहिले 2 दिवस लेक्चर घेतलेलं नाही तुम्ही. 3 तारखेला जरी म्हटलं तरी तुमची ऑप्शनिटी भरपूर आहे सर. मला 8 तारखेला का 9 तारखेला लिंक आले. ओके ओके, तुम्हाला उशिरा रोल नंबर भेटले. असून द्या, काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कन्सिडर केलं जाईल. पण ते सोडून द्या सगळं, पण इथून पुढे ऑप्शन राहत जाऊ नका फक्त. नाही नाही सर, असतो घ्या. नाही नाही, इथून पुढे रे असं माझं म्हणणं आहे. डिफॉल्ट लिस्ट मध्ये न जाण्यासाठी बोलतोय मी. ओके ऑनलाईन साठी 80% अटेंडन्स कंपल्सरी आहे. 75 to 80% तेवढी अटेंडन्स कंपल्सरी ठेवा तुम्ही. ओके सो यू स्टार्ट. हा लेट यू स्टार्ट. डे बिफोर येस्टरडे वी आर सी, व्हाट डू यू सी? यस डे बिफोर येस्टरडे व्हाट डू यू सी? यस nth derivative of some standard function. We just go to the some standard function. We just recap something. Okay. First of all, we are recap. And then we go to a next term. So, first function we have seen. Which one is the first function we have seen? Yes? y = e^2x. Okay, very good. The first function we see, y = e^2x. Then what is the nth derivative of this one? yn = second function you have see. What is second function? y = a^2x.
थर्ड फंक्शन वी ऑल स्टार्ट y इज इक्वल टू Next, if m is positive and m equal to n, then y n equal to n factorial n factorial a rest to n. If m equal to if m less than n and m is positive, then y n equal to zero. Y n equal to zero. Up to this, we have seen the three. This three result. Okay. Now we see the next. We have solved some example also. Now we see the next fourth one. If y is equal to ax plus b raised to minus m, where m is positive integer, then yn equal to आता पा या ठिकाणी ax plus b raised to m आहे, m च्या ठिकाणी काय आला, minus m. Just instead of m we can take minus m, means like this, the question is like this, we got that y is equal to 1 upon ax plus b raised to m, ax plus b raised to m, like this na. So we have find that derivative. So we are just take that e raised to minus m means we are going to take the first derivative. We have got the first derivative. What is the first derivative of this term? Y1 minus 1 into ax plus b raised to minus m minus 1 into derivative of this ax plus b is a continuous second derivative minus 1 into m minus 1 or something like this. Continue in this way. We got the third some derivative. Means so first term we got that. Minus 1. How many times we take the derivative n times? So minus 1 raised to n. Then next, m plus n minus 1 factorial. This a raised to n as it is, because decrease the indent a raised to n. And what is the write down here? Is ax plus b raised to m minus 1. But our numerator lab, to kude janare? तो कुठे जाईल आता डिनॉमिनेटरला, कारण की रेस्ट टू मायनस एम आहे, रेस्ट टू मायनस वन डिनॉमिनेटरला प्लस होणार, म्हणजे हा काय होणार, एम मायनस वन फॅक्टोरियल. आवाज कमी येतोय का? जस्ट वेट. हॅलो, आवाज कमी येतोय का? यस सर. नो सर, येतोय व्यवस्थित. जय, तुमचा डिवाइसचा आवाज वाढवा. जय, तुमचं डिवाइस आहे त्या डिवाइसचा आवाज वाढवा, जेणेकरून तुम्हाला आवाज येईल. चेक करतो माय सेटिंग तरी पण एकदा. नाही सर, फुल दाखवत. फुल दाखव तरी पण कमी येतोय का आवाज माझा? हा थोडा, म्हणजे कमी जरा. हेडफोन घातले तर तुम्ही? विदाउट हेडफोन आहेत. विदाउट हेडफोन. मी एक काम करा, जय, तुम्ही हेडफोन घाला, मी तुमचा आवाज माझा तुमच्यापर्यंत क्लिअर आहे. चालतंय. ओके. सो एम मायनस वन फॅक्टोरियल, into ax plus b raised to m minus m plus n. So this is nothing but your y n, just your change ax plus b. त्या ठिकाणी काय होता, m factorial a raised to n ax plus b raised to m minus n divided by m minus n factorial. फक्त हा वरती गेला आणि मल्टीप्लाय डिवाइड बाय एम मायनस वन फॅक्टोरियल केलं आपण, मल्टीप्लाय डिवाइड बाय एम मायनस वन फॅक्टोरियल, वी गॉट दिस टर्म. ओके, सो वी गॉट दिस वे. इन दिस वे वी कॅल्क्युलेट दॅट 1 अपॉन एक्स वाय इज इक्वल टू एक्स प्लस बी. या ठिकाणी ऍडिशनल लिहा बरं का तुम्ही, या ठिकाणी ऍडिशनल लिहा इक्वल टू जस्ट वेट ऍडिशनल 1 अपॉन
एक्स प्लस बी रेस टू एम कधी कधी अशा प्रकारे पण विचारतात, त्या ठिकाणी कन्फ्युजन नको. ओके देन फिफ्थ वन, इफ वाय इज इक्वल टू वन अपॉन ए एक्स प्लस बी, वन अपॉन ए एक्स प्लस बी देन या ठिकाणी एमच्या ठिकाणी काय टाकायचं रे, वडीपुट एम इक्वल टू, वडीपुट एम इक्वल टू रिझल्ट इज सेम ना, वडीपुट वन अपॉन एम इक्वल टू वन पुट करा या ठिकाणी, एम इक्वल टू वन पुट करा देन वाय एन इक्वल टू, वॉट इज वाय एन इक्वल टू, एम इक्वल टू वन, एम इक्वल टू वन हा मायनस वन रिस्ट एन एज इट इज, एम इक्वल टू वन, वन मायनस वन, वन मायनस वन झिरो. Here, what is remaining here? N factorial. N factorial. Mod sum of M. So A raised to N divided by M equal to 1. 1 minus 1. 0 factorial. 1. So A plus 1. A plus B raised to N. A plus B raised to M equal to 1. Na? So that is 1 plus N. N plus 1 plus N or N plus 1. So this is nothing but your YN. But result kutla mahiti asla pahijay. रिझल्ट कुठला माहिती असला पाहिजे, वन अपॉन एक्स प्लस बी रेस टू एमचा रिझल्ट माहित असेल तर तुम्ही वन अपॉन एक्स प्लस बी चा रिझल्ट काढू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही दुसरा रिझल्ट काढू शकता. सिक्स वन, इफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ए एक्स प्लस बी कुठला काढू शकतात, वन अपॉन लॉग ऑफ ए एक्स प्लस बी देन वाय एन इक्वल टू, त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय येणार, वाय वन वन अपॉन एक्स, वन अपॉन एक्स प्लस बी, पण ऑलरेडी हा वाय वन डेरिव्हेटिव्ह काढलाय म्हणजे ही टर्म काय येणार आहे हे ऑलरेडी माहिती आहे, मग तुम्हाला जाणार एन तर डेरिव्हेटिव्ह जर गेला वाय एन प्लस वन या ठिकाणी असा येईल मायनस वन रेस टू एन, मायनस वन रेस टू एन, एन फॅक्टोरियल ए रेस टू एन डिवायडेड बाय सॉरी एन प्लस वन डिवायडेड बाय एक्स प्लस बी रेस टू एन प्लस वन अशा प्रकारे येणार त्याचा वाय एन एन प्लस वन डेरिव्हेटिव्ह. आता तुम्हाला जायचं कुठे वाय एन पर्यंत, म्हणजे एक टर्म मागे जायची, एक टर्म मागे यायची, एक टर्म मागे जा, एक टर्म मागे काय येणार मायनस वन रेस टू एन मायनस वन, इथे काय एन मायनस वन फॅक्टोरियल, इथे काय एक टर्म मागे ए रेस टू एन डिवायडेड बाय इथे काय एक्स प्लस बी रेस टू एन. इन दिस वे फाइंड द वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस बी, म्हणजे तुम्हाला रिझल्ट माहिती असला पाहिजे हा रिझल्ट, या रिझल्ट वरून तुम्ही वन अपॉन एक्स प्लस बी काढू शकतात आणि लॉग ऑफ एक्स प्लस बी काढू शकतात. आता सध्या तुम्हाला रिझल्ट खूप मोठे वाटत आहेत, डोंट वरी डोंट वरी, बट दिस रिझल्ट इज व्हेरी सिम्पल टू रिमेंबर, टू अंडरस्टँड ऑर टू समराइज. Okay, clear? Clear everyone? Yes, sir. Okay, very good.
पूनम उशिरा का जॉइन झाले? हॅलो पूनम, so we will see the next result. Next result, very important in terms of trigonometry. Seventh one, if y is equal to sine ax plus b, sine ax plus b, then yn equal to a raised to n sine of inside the bracket ax plus b plus n pi by 2. I will explain that how this n pi by 2 come. Okay, the same result for cos. If y is equal to cos ax plus b, then yn equal to a raised to n cos of ax plus b, just change that, instead of sine we can take cos ax plus b n pi by 2. Okay, so what is the first derivative of sine? What is the first derivative of sine? Cos. Very good. What is the first derivative of sine? It's cos. What is the next cos derivative? This one. Minus sine. Okay. Just change. First sine, then cos, minus sine, then again minus cos. Plus sine. Continue in this way. Alternating what? Sine, cos. Forget that minus sign. Okay, alternating sine, cos. But we know that sine theta plus pi by 2 is what? Sine theta plus pi by 2 is what? Cos theta. Am I right? Okay. It just changed that interval, or we say that quadrant. Whether it is quadrant containing first quadrant, second quadrant, third quadrant, and fourth quadrant, it will be changed the sign. म्हणजे हा जो काय आहे एन घेणारे 1, 2, 3, एन जर 1 घेतला तर पाय बाय 2, एन जर 2 घेतला तर पाय साईन थिटा प्लस पाय, त्यानुसार चेंज होणार. देन साईन 3 पाय बाय 2, साईन 4 पाय बाय 2, त्यानुसार आपलं प्लस मायनस साईन येत राहणार. दॅट्स वाय वी टेक हिअर पाय बाय 2 अँड वी आर मल्टिप्लाय बाय एन. सो यू गॉट द रिझल्ट इज साईन ए एक्स प्लस बी एन पाय बाय 2. सो युअर अँगल इज ए एक्स प्लस बी, अँगल इज ए एक्स प्लस बी अँड वी आर मल्टिप्लाय. So into derivative of this ax plus b number of time. So this is a very simple result to remember of the sign. Clear? Everyone clear this? Yes, sir. Okay, yes. Very good. Okay. Hallelujah. Okay, just write down. असाइनमेंट साठी वाटलं असतं आणखीन एक दिवस वाढून देऊ का? हॅलो, येस सर, येस सर, पण येस सर, कॉपी करू नका.
कॉपी कोणीही करायची नाही तरच वाढून देतो नाही देणार नाहीये चालतंय का यस सर कॉपी करायची नाही हा निवांत घ्या काय प्रॉब्लेम नाही नॉट नेसेसरी ओके पण कॉपी करू नका प्लीज मग असं होईल की मी दिलेल्या सवलतीचा तुम्ही फायदा घेतायत कॉपी नाही करायची स्वतःच्या मनाने स्वतः लिहायचं ओके ओम 35 आणि 36 ओके आय विल चेक आफ्टर एंड ऑफ दिस लेक्चर आय विल सॉरी क्विकली गो थ्रू दॅट 35 आणि 36 ओके ऍट द एंड ऑफ दिस लेक्चर चालते ना ओके last two result we have seen the combination of trigonometry and exponential is zale ke sagan sinu we go to the next page yes sir yes sir okay. yes sir okay okay just we go to the next page eight number na the eighth number is if y is equal to e raised to ax sin adi sin sathi go sin ani cos sathi result fakt same ahe the sin asel tar sin laycha cos asel tar cos laycha then yn equal to yes mala sanga e raised to x cha enta derivative ganar a raised to n ani sin bx cha enta derivative ganar b raised to n mi yala combine kar lagel so combine like this a square plus b square raised to n by 2 into e raised to x and derivative e raised to ax into sin of as a derivative as the nth derivative cast sin of and sin nth derivative cast pa combine kasa kela pa e raised to x and derivative ka e raised to x and derivative ka a raised to n e raised to x barabar hai ka ha sin nth derivative ka b raised to n b raised to n sin of bx plus c n pi by 2 okay n pi by 2 but we are combine this part is a square and raised to n by 2 b square raised to n by 2 ha ata plus kasa ala te ami proof kade jat nahi proof kade jat nahi bar ka please ta proof kade jat nahi that is aapala khup mothe java lagel ta proof kade jat nahi just you are think about this so how we combine this part how we combine this part for the both term so we combine this part like this okay e raised to x raised to n by 2 e raised to x sin bx plus c sin bx plus c plus n times theta where theta is tan inverse of b by a where theta is tan inverse of b by a okay म्हणजेच वाय एन काय झाला आपला जर वाय जर ई रेस टू ए एक्स कॉस बी एक्स प्लस सी असेल देन वाय एन काय झाला आपला वाय एन इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू एन बाय टू ई रेस टू ए एक्स जस्ट वन चेंज इन्स्टेड ऑफ साइन वी कॅन टेक कॉस रेस्ट ऑफ पार्ट इज सेम बी एक्स प्लस सी प्लस एन टाइम्स टॅन इनवर्स ऑफ बी बाय tan inverse of by this is the result of e raised to x sin bx and last result ninth one if y is equal to tan inverse of x then yn equal to minus 1 raised to n minus 1 n minus 1 factorial sin raised to n theta of sin n theta sin raised to n theta into sin n theta where theta is equal to cot inverse of x this is a proof by itself sir tan inverse of derivative kare pahila what is the first derivative of tan inverse
1 upon 1 plus x square. x square plus 1. 1 upon x square plus. So use the result of 1 upon ax plus b. So result use kara, we got the same result. Okay. The proof jar paije asel tar. Do not go to the proof but. आतापर्यंत आपले जे दोन लेक्चर होते सक्सेसिव मध्ये दोन लेक्चर केले आपण एक आजचं लेक्चर आणि कालचं लेक्चर डे बिफोर यस्टरडे दोन्ही लेक्चर महत्त्वाचे आहेत प्रॉब्लेम सॉल्व करणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाहीये कारण की हे जर गोष्टी सांगितलं तर कोणी पण सॉल्व करू शकतं बरोबर आहे तुम्हाला माहिती आहेत जसं आता लेटेस्ट मध्ये खूप सारे टीव्ही मध्ये ऍड होतात जॉईन व्हाईट ज्युनियर काहीतरी व्हाईट हेड ज्युनियर जॉईन दिस दिस क्लास जॉईन दिस दिस कोडिंग क्लास म्हणजे पहिले जे विद्यार्थ्यांना आपण कोडिंग क्लास शिकवले जातात ओके म्हणजे हे सगळं जस्ट त्यांना जर नाही का जो मेन बेस आहे जर कळालं तर पुढचं इझिली कळू शकतो हा जो बेस आहे या युनिटचा हा बेस आहे जे आपण नऊ टॉपिक घेतो ना हा बेस आहे नऊ इम्पॉर्टंट रिझल्ट हा काही देणार आहे आणखी तुमचे झालेले आहेत ऑलरेडी ते फक्त मी रिवाइज करणार आहे ओके आणखीन एक आपले 20-25 मिनिट आपण ते टॉपिक रिवाइज करूया आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल कडे जाऊया एक्झाम स्कॉलरशिप फॉर्म भरायचं कोणकोण राहिलं रे स्कॉलरशिपचं बॉब भरायचं कोण कोण राहिले जे एलिजिबल सर मी काय झालं तानाजी ते जरा रेशन कार्ड ऑनलाइन रजिस्टर नव्हतो आणि आधार कार्डला पण नंबर लिंक नव्हता ते दोन्ही करून घ्यायला लागलो अरे किती दिवस होते बस की नियम ते रेशन कार्ड जर राहिले सर काम तेवढं करून मी येतो कॉलेज कॉलेजला ये पण तिथं कॉलेज येण्यापेक्षा तिथं करकमला जरी केलं चालतं रे एवढं लांब यायची गरज नाहीये नाही नाही माझं मंगळवेडा तालुक्यातलं बोस हा सॉरी सॉरी तिकडलं बोस आहे तुझं सॉरी मी इकडलं बोस समजते करकम बोस समजते करकम हा ओके ओके तर नाही एवढ्या लांब यायची गरज नाहीये जर तुला तिथं होत असेल तर तिथं जर होत असेल तर तिथं तिथल्या तिथं कर माझा नंबर बी चेंज करायचा होता जुन्या अकाउंटचा त्यामुळे येतोय तिथं बरोबर ये सगळे एका दिवशी ये सगळे एकदम करून जा ओके 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 त्यानंतर आणखीन कोण सायराज सायराज ना यस सायराज काय तुमचं काय राहिलं आधार कार्ड लिंक करायचं राहिलं अरे किती वर असतं आधार कार्ड काल सुट्टी होती काल का नाही गेला तुम्ही झालंय हा पण नंतर ती वेबसाईट बंद होती वेबसाईट आता चालू झाली ना काल चालूच वाटते वेबसाईट ना का बंद होती आज होती सर चालू होती चालू होती चालू होती ओके 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 त्यानंतर केरकल ओटीपी येत नाही तुझा फॉर्म चुकलाय का केरकल केरकल हो सर फॉर्म चुकला होता तिथं फी रिसिपेंट जागी डिपॉझिटची फी पावती टाकली होती बरोबर एक मिनिट दीपक काल ओटीपी आलता तुला दीपक आलता ना काय गेलत काय झालं ओटीपी येत नव्हतं सर नाही आपलं परवा ओटीपी येत नव्हतं पण काल काय फक्त तू टाकलं ओटीपी ऑटोमॅटिक आला ना हो आला ओके ओके एक काम कर केरकल तुझे जे मोबाईल आहे ना तो रिबूट कर एकदा व्यवस्थित आणि त्यानंतर ओटीपी करायचा प्रयत्न करतो कारण तुला फॉर्म कॅन्सल करावा लागेल ना तू पहिला भरलेला ओके सर एकदा रिबूट कर व्यवस्थित मोबाईल आणि जर तुझा मोबाईल जर जुना म्हणजे हा असेल तसा म्हणजे साधा जर असेल साधा तर नसणार मोबाईल कोणाकडे सध्या तर त्याचं मेसेज बॉक्स चेक कर एकदा मेसेज बॉक्सला तू सेटिंग काय ठेवली का कधी कधी काय होतं की चुकून आपल्याकडे ब्लॉकला जातो महाडीबीटीचा मेसेज ब्लॉकला जाऊ शकतो चुकून काही म्हणजे
आता बाय डिफॉल्ट काही होऊ शकतं, त्याची एकदा चेक करा, ब्लॉकला गेलं तर येणार नाही ना ओटीपी. दुसऱ्या याचा ओटीपी येतेच सर पटकन. महाडीबीटीची बोलतो मी फक्त, महाडीबीटीचे रे. एकदा चेक कर ना तुझ्या मेसेज बॉक्स मध्ये सेटिंग मध्ये काय चेंज झालंय का, नसेल तर रिबूट कर मोबाईल. रिबूट केल्यानंतर चेक कर एकदा होतंय का. बर बर ओके ओके. राहुल अरे एक्झाम फी काय झालं त्याविषयी, तू नाही भेटली तुला म्हणजे पुढे नाही आली का एक्झाम फी? हॅलो राहुल. राहुल सर. हा सर ते अजून आले नाही सर. एक काम कर ना, डिस्प्यूट कर ना ते एक्झाम फी. सर होत नाही अजून सर ती होत नाही ना. एक काम कर, कस्टमर तुझं कुठल्या बँक अकाउंट आहे? SBI. हा SBI ला कस्टमर केअरला फोन कर, त्या दिवशी डेट आणि टाइम लक्षात ठेव आणि त्यांना ऑनलाईन सांग की असं झालेलं आहे, माझ्या अकाउंट मधून पैसे डिड्रॉ झालेत पण समोरच्या पार्टीला पोहोचले नाहीत पैसे, असं सांग. ओके ऑटोमॅटिक होऊन जातं हा. मग ते ऑटोमॅटिक तुझ्या वर्किंग 3 दिवसाच्या वर्किंग डे मध्ये तुझे पैसे जमा होतील. हा नाही सर, मी 4 तारखेला सर हे केलं होतं. हा सर, तिने 9 तारीख दिली मला. सर अजून तिथे झालं ना म्हणजे 9 तारीख दिली ते होईल मग. होईल होईल. वेट वेट कुठल्या ऍप वरून केलं त्या हेल्प मध्ये मेसेज टाकायला लागते. हा कुठल्या ऍप मधून पेमेंट केलं तुझ्या हेल्प मध्ये मेसेज टाकून. नाही 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 हे लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. आता मी गुगल पे आणि फोन पे ला कस्टमर केअर नाहीये बरं का, सांगतो तुम्हाला. नाही सर, फोन पे ला आहे की? फोन पे ला सपोर्ट आहे की? सपोर्ट आहे, सपोर्ट आहे. मी कस्टमर केअर बोलतो, मी कस्टमर केअर बोलतो. सपोर्ट वरून होतं सर ते, कस्टमर केअरचे सगळे काम सपोर्ट वरून करतात ते फोन पे चे. हा ते माहिती मला, ऐका की मी काय सांगतो. मला कस्टमर केअर नाहीये. सपोज मी तुम्हाला फोन केला, मी फोन पे कस्टमर केअर मधून बोलतो, तो कॉल फेक असतो. तुम्हाला जे काय करायचं, जसं तुम्ही चॅट बॉक्स असतो ना, चॅट बॉक्स तुमचा सपोर्ट चॅट बॉक्स, चॅट बॉक्स असा असतो ना, त्याप्रमाणे करायचंय. ओके आलं लक्षात तुम्हाला? त्याच्यामुळे फोन पे गुगल केला एक लेक्चर झाला करू का 15 मिनिटापासून. त्यामुळे गुगल पे फोन पे ला कस्टमर केअर नाहीये, कस्टमर केअर सपोर्ट आहे. सपोर्ट म्हणजे काय, चॅट तुम्ही करू शकता त्यांना, तुमचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी चॅट मध्ये टाकू शकतात, त्या ठिकाणी क्लिअर होतं. ओके पण आजकाल काय होतंय की तुम्हाला गुगल आणि पे आणि फोन पे मधून बोलतोय म्हणून तुम्ही सांगा वगैरे वगैरे वगैरे, आता ते कॉल असे भरपूर येतात, त्याच्यामुळे त्यासाठी अवेअर राहा फक्त. ओके त्या चॅट बॉक्स मध्ये टाकावं लागतं बस, बाकी काय नाही. चॅट बॉक्स किंवा मेल, चॅट बॉक्स किंवा मेल, त्यांचा मेल पण, कस्टमर केअरचा मेल पण आहे, कस्टमर केअर सपोर्टचा मेल पण आहे, त्या ठिकाणी डायरेक्टली मेल करा, तुम्हाला हे भेटून जाईल. तावशे तुम्ही राहायला कुठे, म्हणजे एक्झॅक्टली ऍड्रेस कुठे तुमचा? सोलापूर मध्ये. ऍक्च्युली मी हार्ड कॉपी सबमिट केलंय, फक्त एक डॉक्युमेंट राहिलंय बँक आधार लिंकिंगचा. एक काम करा, मला व्हॉट्सअप करा, मी सबमिट करतो बस. ओके याची गरज नाहीये आणखी. थँक्यू सर. ओके ओके. छोट्या छोट्या गोष्टीसाठी येऊ नका रे, वेळ वाया घालू नका तुमचा. सर ती पावती मिळेल ना मला, फी भरलेली? फी भरलेली पावती जनरेट होईल, डोंट वरी, डोंट वरी, जनरेट होईल. तुम्ही गुगल शीट भरले ना ते? हॅलो हॅलो. गुगल शीट भरले ना तुम्ही? हो रितेश बोलतोय मी. हा रितेश आहे. गुगल शीट भरले का तुम्ही? गुगल शीट हो हो भरले भरले. कुठलं माहिती का जे मॅडमनी शेअर केलेलं गुगल शीट, एक्झामचं गुगल शीट? नाही सर ते नाही भरलेलं मी. ते शेअर नाही केलं तुम्हाला गुगल शीट मॅडम? नाही. पावतीचं ट्रान्झॅक्शनचं ओटीपी कोणाला सांगितलंय? सॉरी यूटीआर नंबर कोणाला सांगितलाय? काय म्हणताय सर? ट्रान्झॅक्शनचा यूटीआर नंबर कोणाला सांगितलाय? एक मिनिट. मॅडमलाच पाठवला मी स्क्रीनशॉट, पाठवला मॅडमला. हा आवतड मॅडम, आवतड मॅडम लगेच आहे तिथे. एक्झाम फीच आपण यूटीआर नंबर घेतलाय ना? कुठलं रिसिप्ट कशासाठी रिसिप्ट बोलताय तुम्ही? अमोल स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये रिसिप्ट लागते सर. स्कॉलरशिप साठी फॉर्म ना तुम्ही जे वेळेस ऍडमिशन घेत्या वेळेस जे एक्झाम फी भरलेली आहे, सॉरी कॉलेजची जी फी भरलेली आहे, काहीतरी भरली असेल ना, 500, 1000, 2000, 3000 काहीतरी भरली ना सर? ती फी रिसिप्ट एक आहे आणि डिपॉझिट एक रिसिप्ट आहे, दोन रिसिप्ट. डिपॉझिट नको, फी रिसिप्ट करा, फी रिसिप्ट अपलोड करा. फी रिसिप्ट अपलोड करा. आणखीन काही? डिपॉझिट रिसिप्ट स्कॅन करून पाठवले आणि हार्ड कॉपी मध्ये पण डिपॉझिट दिले, काय प्रॉब्लेम नाही. असून द्या ते पण एक तुमच्या ह्याचे फी रिसिप्टच आहे, डोंट वरी.
कोकणे सर चालत नाहीत म्हणले सर डिपॉझिटची पावती. अरे ओके ठीक आहे, आता मग आता तुम्हाला परत रिजेक्ट करावं लागेल फॉर्म, परत भरावं लागेल, चालतंय का तसं करता येईल का तुम्हाला? करा, काय प्रॉब्लेम नाहीये. मग सांगा की कोकणे सरांना घेत नाहीत फॉर्म. मग मी काय म्हणतो, ज्यांनी राहिलं त्यांचं, ज्यांचं राहिलंय त्यांनी तसं रिकरेक्ट करा, आणि ज्यांचं प्रॉब्लेम नाही तसं विचारतो सरांना मी, आणि काय म्हणतो ते पुढची लक्ष सांगतो तुम्हाला मी. ओके संग्राम, कुठली फी भरलेली नाहीये? कॉलेजची फीस भरलेली नाहीये. हॅलो, मग काहीतरी भरा की, काहीतरी फी भरा, त्याशिवाय रिसिप्ट कोण देणार तुम्हाला? ओके ओके, सो एक्झाम फी रिसिप्ट, ही एक्झाम फी जे यूटीआर नंबर ते मॅडमला शेअर करा. तुम्हाला जो मेल आयडी आहे त्या मेल आयडी वरती तुम्हाला येऊन जाईल. ओके, ते सांगतील तुम्हाला कसं काय करायचं वगैरे, ते सांगतील. हा, आम्ही एडिव्हिजनला कसं केलं माहिती का, आम्ही एडिव्हिजनला गुगल फॉर्म तयार केला एक, आणि गुगल फॉर्म थ्रू रिसिप्ट मागितल्यात आम्ही, म्हणजे युटीआर नंबर मागितल्यात, आणि त्या मेल मेल थ्रू तुम्हाला डायरेक्टली व्हॉट्सअप येतील. म्हणजे आपला पण पाहतो काय करता येते. कॉलेजने ईमेल आयडी काढलाय, ती माझं ओपन होत नाही, रॉंग पासवर्ड. काय म्हणताय ते? पासवर्ड रॉंग म्हणताय ती ईमेल आयडीचा. बरोबर, काय कॉलेजच्या मेल आय डी बद्दल तर मला काय एवढं, म्हणजे माझ्याकडे कुठलंच आणखीन ऑथॉरिटी आलेलं नाही त्याच्यामध्ये. तुमचे मेल आय डी पण आलेले, पासवर्ड पण आलेले नाही, जर ते आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. हा, ओके, सो वी आर स्टार्ट विथ द नेक्स्ट. झाले का सगळ्यांच? यस सर. ओके, फोर्थ वन फंक्शन आहे ना, पाहिले खालच साइन थीटा का साइन एन स्क्वेअर थीटा? हा, साइन रेस टू एन थीटा आणि साइन एन थीटा. साइन रेस टू एन थीटा अँड साइन एन थीटा. क्लिअर? हॅलो, ओके सर. देन वी आर यूज सम इम्पॉर्टंट रिझल्ट. टेल मी व्हॉट इज द साइन स्क्वेअर, ओके, और व्हॉट इज द कॉस्ट टू थीटा. सम इम्पॉर्टंट रिझल्ट, जस्ट रिकॅप. इम्पॉर्टंट रिझल्ट, व्हॉट इज द कॉस्ट टू थीटा? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. cos square theta minus sin square theta. Okay, we don't need this result, but we need the another result in terms of sin square theta, in terms of cos square theta. So you have changed the result. Is what is the cos square theta is? The cos square theta is equal to what? Cos 2 theta plus sin square theta. 1 plus cos 2 theta divided by 2. We just then change that sin square theta plus cos square theta is equal to 1. Just we have put the cos square theta is equal to 1 minus sin square theta. Here, cos square theta is equal to that one, and we have changed, just we got the cos square and sin square equal to 1 minus cos square theta. We got that result. And similarly, sin square theta is equal to 1 minus cos 2 theta divided by 2. So we need this result. We need this result. दोन रिझल्ट लागणार आहे आपल्याला. देन सेकंड वन, टू टाइम्स साइन ए इंटू कॉस बी. व्हॉट इज टू टाइम्स साइन ए इंटू कॉस बी? साइन टू थीटा. सॉरी सॉरी सॉरी, बरोबर आहे की? साइन नो सर, साइन ए कॉस बी ना. फॉर यू से दॅट साइन टू थीटा, फॉर दॅट टू साइन थीटा इंटू कॉस थीटा, अँगल मस्ट बी सेम. हियर अँगल इज डिफरंट. Yes, sir. Here angle is different. Yes. Yes. Sin of A plus B plus sin of A minus B. Shubham, आवाज कमी येतो तुमचा. Sin of A plus B plus sin of A minus B. Very good. Sin of A plus B plus sin of A minus B. Okay. Then next, two times cos A into cos B. दोन्ही पण cos. sin of a plus b minus sin of a minus nine. b. nine. doni cos, doni cos. cos of a plus b plus cos of a minus b. cos of a plus b plus cos of a minus b. then two times sin a into sin b. doni sin. cos of a plus b minus cos of a plus b minus cos of a minus b. ekara result check kara.
सर वी कैन टेक टू केसेस नाइदर माइनस साइन और बी माइनस ए देन देयर इज द कॉस ऑफ बी माइनस ए इज व्हाट कॉस ऑफ माइनस थीटा इज कॉस थीटा ना वन ऑफ द सेम यस कॉस ऑफ माइनस थीटा इज कॉस थीटा वी राइट ऑन आइदर दिस वन और कॉस ऑफ बी माइनस ए वन ऑफ द सेम तुम्ही असे लिहा किंवा कॉस ऑफ बी माइनस ए लिहा तरी चालतं यस दिस रिझल्ट इज सेम बिकॉज कॉस ऑफ माइनस थीटा इज कॉस थीटा ना and then next okay sin 3 theta we have is the sin 3 theta what is sin 3 theta sin 3 theta 3 sin theta minus 4 sin cube theta minus 4 sin cube theta in this way we directly calculate sin cube theta is equal to what is sin cube theta is equal to 1 upon 4 times 1 upon 4 times 3 sin theta minus sin theta why you written this result sin cube and cos theta similarly next result is cos theta is 4 cos cube theta minus 3 cos theta so you got the cos cube theta is equal to 1 by 4 cos theta plus 3 cos theta Why we written this type of result? Because we know that in your standard result, in standard result, what is the term contained in terms of sine or cos? A plain sine or cos. Sine square nahi, cos square nahi. Mang khyasathi kay karava lagel? We try to convert this sine into plane. Sine square into plane sine. Which is the sine square ala. The sine square ala. Kasa convert karana sine square la? We got the sin square 1 minus cos theta divided by 2 but cos theta result maithi aplyala cos of a plus b tyanusar apun lihu shaktat jar cos cube jar ala so instead of this we write on the 1 by 4 cos theta 3 cos theta we easily write down this one clear everyone clear this yes yes sir okay very good we'll just write down this result सर यस इथे दोन नंबरला 2 sin a into cos b equal to sin a plus b plus sin a minus b आहे ना बरोबर आहे हां इथे s म्हणजे sin c म्हणजे cos cos हां आलं तसं अमित शेळके रोल नंबर 67 अमित शेळके हाँ सर कधी आलाय आपण लेक्चरला सर उशीर झाला उशीर म्हणजे कधी 5 मिनिटांपूर्वी 5 मिनिटांपूर्वी आपलं लेक्चर किती चालू होतं मित्रा पावणे दहा सर होता सर उशीर झाला असू दे मी त्याबद्दल बोलत नाही पण उशीर नका करत जाऊ रे हा वेळेवर ठीक आहे So, let's move to the concept of the partial fraction. Partial fraction. Yes. Partial fraction, maithi kare. Hello. Are partial fraction maithi ka? Are kai to response there? Nice, sir. Huh? पार्शियल फ्रॅक्शन शिकले नाही तुम्ही तर तुमचा आवाज बारीक आला सर आवाज बारीक येतो हॅलो येस सर पार्शियल फ्रॅक्शन शिकले नाही तुम्ही येस सर शिकलेत ना शिकले हा मग माहित नाही का तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन असं विचार तुम्हाला मी ते पण लागणार आहे आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन ओके तर झाले लिहून सगळ्यांचं येस सर येस सर
ओके 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 जस्ट वेट लास्ट 5 मिनट्स वी हैव सी दैट द क्वेश्चन रोल 35 ना येस सर यस 23 जे आहे 23 जे ऑप्शन चुकलेला आहे ऑप्शन डी आहे ना आई थिंक सो ऑप्शन इज डी ना डी हां ऑप्शन इज डी 23 चे इनवर्स इनवर्स ऑफ दिस मॅट्रिक्स सर डी ऑप्शन इज डी आणि मी देताना काहीतरी बी देता ना ते करेक्ट करा ते करेक्ट करा त्यानंतर 25 इज व्हेरी सिंपल व्हेरी सी येते ऑप्शन चुकला व्हेरी सिंपल ऑप्शन सी मी काय दिलेला बी दिलाय का बी दिलाय ओके ओके ऑप्शन इज सी व्हेरी सिंपल वी नो दॅट लॅम्डा 1 प्लस लॅम्डा 2 इज इक्वल टू एस 1 एस 1 किती आपल्याला 13 and lambda 1 into lambda 2 is equal to determinant of a check both condition ah what is determinant of this a determinant of a yacha kiti to 36 hetoy ha mhanje doni condition kiti ahe 4 plus 9 takla calculate karat basu naka calculate karat gela to thodu chukta bar ka calculate karat gela to thodu chukta 2 plus 3 is equal to 5 13 te yetas nahi vishay sampla ha option gela मायनस 4 मायनस 9 इज इक्वल टू मायनस 13 येते त्याच्यामुळे हा पण क्वेश्चन गेलाय 4 प्लस 9 इज इक्वल टू 13 आणि 4 इंटू 9 इज इक्वल टू 36 मीन्स दॅट ऑप्शन इज सी इज करेक्ट क्लिअर ऑप्शन सी इज करेक्ट ओके काही गोष्टी माझ्याकडून चुकल्यात मला माहिती आहे क्लिअर करा ओके सर 17 क्वेश्चन्स सुद्धा ऑप्शन चुकले हा सर सांगतो सांगतो जातो वन बाय वन जातो ओके पहिलं मी जे क्लिअर केलं जरा माझं कर्सल कोण आला आज नवीन कोण आला आणखी सर कोण आला आणखी नवीन सर हा यस राहिले मगाच पेज ना ती काढा थोडं लिहायच राहिलं एकच लाईन फक्त बर बर ओके ओके याच्या आधीच याच्या आधीच हा जस्ट 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 वेट जस्ट वेट हा 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 हेच ना हेच हेच एक मिनिट प्रतीक यादव आपलं लेक्चर किती वाजता चालू होतं प्रतीक यादव हॅलो सर हा किती वाजता लेक्चर चालू होतं प्रतीक यादव यादव प्रतीक झालं का चैतन्य झालं झालं सर इथं फक्त इथं लास्टला आहे ना 2 साइन ए साइन बी आहे ना 2 साइन ए ऑर केलं बघा तुम्ही ऑर हा हा और केले हा कॉस बी मायनस ए मायनस कॉस ए प्लस बी आहे का हा कॉस ए प्लस बी हा हा झालं हो तेवढंच अरे प्रतीक यादव आहात का तुम्ही का गेला वी गो टू द वन बाय वन पहिल्यांदा आपण पाहूया चार नंबर चुकलेलं करेक्ट केलं तुम्ही ऑप्शन चार माझ्याकडून चुकलं होतं ऑप्शन टू इज करेक्ट सी इज करेक्ट ना मी डी दिल तर चार नंबर सी ऑप्शन आहे ओके ते करेक्ट करा चार सी त्यानंतर 17 नंबरच 17 नंबरच मी तुम्हाला ऑप्शन दिलं होतं ते काय होतं यस ए येते ना काय येते ए येते ए येते ओके 17 च ए 17 ए करेक्ट करा 17 ए त्यानंतर आय थिंक 23 नंबर 23 नंबर मी तुम्हाला सांगितलं डी ऑप्शन ओके करेक्ट करा डी ऑप्शन 23 नंबर त्यानंतर 25 सी ऑप्शन करेक्ट करा 23 आणि 25 सी ऑप्शन करेक्ट करा त्यानंतर कुठचं कुठलं होतं ह्यातलं 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 ओके ओके 31 चा पण आय थिंक प्रॉब्लेम असेल यस ऋषिकेश हा
सॉरी सर चुकून झालं. असून दे रे असून दे, तुझं काय मत असते. हा 31 च काय, 31 च पण ऑप्शन आय थिंक ए इज इक्वल टू मायनस वन आणि बी इज इक्वल टू टू, दॅट द ऑप्शन ना. कारण की तुम्हाला ऍडिशन काय पाहिजे, थ्री इज इक्वल टू मायनस टू. पण पण ह्याच्यामध्ये कधी असं होऊ शकतं, ए इज इक्वल टू टू अँड बी इज इक्वल टू मायनस वन, हे पण ऑप्शन करेक्ट आहे. ए इज इक्वल टू टू अँड बी इज इक्वल टू मायनस वन हे ऑप्शन आहे का याच्यामध्ये. या दोन ऑप्शन येतात. पहिलं ऑप्शन कुठलं, पॉसिबल व्हॅल्यू, पॉसिबल व्हॅल्यू ए इज इक्वल टू मायनस वन अँड बी इज इक्वल टू टू. अँड सेकंड पॉसिबिलिटी इज वॉट, ए इज इक्वल टू टू अँड बी इज इक्वल टू मायनस वन. यामधलं कुठलं ऑप्शन आहे इथे, यामधलं कुठलं ऑप्शन आहे यामध्ये, इज डी इज द ऑप्शन ना. इथे होणार नाहीये कारण वन मायनस टू केलं तर मायनस वन होईल, बरोबर आहे. त्यामुळं डी इज द ऑप्शन. क्लिअर क्लिअर आदित्य, आदित्य 17 सांगितलं ना मी आता. आदित्य 29 नंबर आदित्य, आदित्य 29 सांगितलं. हॅलो. हा येस आदित्य. सर आवाज नव्हता का? बर बर 29 सांगितलं, 17 नंबर सांगितलं मी. ओके पुढे जाऊ. त्यानंतर किती नंबर आहे, 34 35. हा 35 चुकलेला आहे बरं का. 35 हा क्वेश्चन चुकलेला आहे थोडासा, कारण की 07 हे आयगन व्हेक्टर मॅच करत नाही ह्या आयगन व्हॅल्यूला कुठल्याच, कारण त्याच्या आयगन व्हॅल्यू येणार आपल्या 2-3 ना. दिस इज आयगन व्हॅल्यू 2-3, पण ह्या आयगन व्हॅल्यूला हा आयगन व्हेक्टर मॅच करत नाही, त्यामुळे 35 नंबर चुकलेला आहे क्वेश्चन, म्हणजे ऑप्शन चुकलेला आहे. ओके करेक्ट करून घ्या वाटलं सर तुम्ही. 35 चुकलेला आहे. त्यानंतर निग्लेक्ट केला तर डायरेक्ट आयगन व्हॅल्यू काढू शकतो ना. हा वेक्टर निग्लेक्ट केला म्हणजे ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून डायरेक्ट आयगन व्हॅल्यू काढू शकतो, नो प्रॉब्लेम. डायरेक्ट आयगन व्हॅल्यू 2-3, ऑप्शन इज सी ना. ऑप्शन इज सी, ऑप्शन इज सी. आता हे जर हा जर क्वेश्चन जर एक्झाम मध्ये पडला तर त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा बरं, काहीतरी ऑप्शन द्यायचं त्या ठिकाणी. ओके त्यानंतर कुठला क्वेश्चन आणखी चुकलेला सांगा पटकन. 41 ला काय युनिक सोल्युशन, युनिक सोल्युशन येते का, मी काय दिलंय नो सोल्युशन दिलं. बरं ओके ओके, सो सी करेक्ट द सी युनिक सोल्युशन, करेक्ट द ऑप्शन सी युनिक सोल्युशन. आणि आय थिंक एक जणांनी खूप जणांनी मला प्रश्न विचारलाय, कुठे गेला तो, कुठे गेला तो आहे का नाही बाबा. ए चा कुठे क्वेश्चन आहे, ए चा, ए त्यामध्ये ए आहे. हा ए कुठे, ए हा हा इथे 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 15 नंबर काय झालंय की मॅक्झिमम जरा कॅल्क्युलेशन करताना चुकले आहेत. 15 लिहिताना इथे इथे येणार आहे 1110, त्यानंतर इथे 0120, ए 010. कॅल्क्युलेशन ह्याला काय करायची गरज नाही, ह्याला चेंज करावं लागेल. म्हणजे काय, R3 - AR2 इथे काय होणार 1110 0120 0 - A 1 - A. ओके परत कॅल्क्युलेशन इथे हे करावं लागेल, झिरो करावं लागेल. कॅल्क्युलेशन काय होणार, R3 + AR2. मॅट्रिक्स काय होणार परत 1110120. प्लीज म्यूट युअर सेल्फ. देन हिअर 1 - A + 2A येणं काय होणार आहे 1 + A. इथे येणार 1 + A आणि बाकी ठिकाणी 0 0 0. वेन द व्हॅल्यू फॉर विच द सिस्टम ऑफ इक्वेशन हॅज मोर दॅन वन सोल्युशन, मोर दॅन म्हणजे इन्फायनाइट ना, मोर दॅन वन सोल्युशन म्हणजे काय, मोर येते ई राहिला तिथं प्रिंटिंग मिस्टेक, मोर दॅन वन सोल्युशन दॅट इज वॉट इन्फिनाइट नंबर ऑफ सोल्युशन. मोर दॅन वन सोल्युशन कधी असेल, रँक कमी असेल, म्हणजे रँक काय साठी काय पाहिजे, 1 0 पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे, 1 + A = 0, दॅट इज A = -1. व्हॉट इज द प्रॉपर आन्सर, A = -1, सो दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. क्लिअर एव्हरी वन? यस सर. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. सो 15 बस एवढं चुकलं होतं, आणखी माझ्या माहिती आणि आणखीन एक चुकलं होतं, आणखीन एक चुकलं होतं, कुठे गेलं ते
मी ते करेक्ट करून पण दिलं वाटतं ना, पुढे सांगितलं होतं मी त्याचं डी ऑप्शन लॅक 64 च. कुठे गेला तू सापड घे, हा इथे 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 64 जो क्वेश्चन आहे इथे दिलताना मी तुम्हाला दिलता ए स्क्वेअर मायनस 3a मायनस 3i झालता, म्हणजे ऑप्शन डी आणि बी सारखाच आहे, पण याचा ऍक्च्युली याचा ऍक्च्युली ए इनवर्स येतो, ऍक्च्युली ए इनवर्स येतो ए स्क्वेअर हा हा ए इनवर्स येतो ना, सो ऑप्शन डी इज करतो. एवढे चेंजेस आहेत, बाकी काय नाहीये. ओके, आणखीन काय अडचण? No, sir.